काळंबडी धरणातून दूधगंगा नदीत चार हजार शंभर क्युसेक्स पाण्याचा विसर्ग दूधगंगा काट पुराच्या छायेत काळंबवाडी धरणाचे पाच वक्राकार दरवाजे किंचित उघडण्यात आले असून दोन हजार तीनशे आणि पायथ्याच्या वीज निर्मिती केंद्रातून एक हजार आठशे असे चार हजार शंभर क्युसेक्स पाण्याचा विसर्ग दूधगंगा नदी पात्रात सुरू करण्यात आला आहे कारतगा पासून धरण हे सत्तर किलोमीटर अंतरावर असल्याने चोवीस तासानंतर कुन्नूर मांगूर कारदगा सदल मलिकवाड भागात पाणी दाखल होणार आहे यामुळे दूधगंगा काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे काळंबवाडी धरण परिसरात त्र्याहत्तर मिलीमीटर इतका पाऊस आला आहे हे, हे धरण पंच्याऐंशी टक्के भरले असून एकवीस टीएमसी पाणीसाठा झाला आहे पानलोट क्षेत्रातून येणारे पाणी विचारात घेता पाणी पातळी स्थिर ठेवण्यासाठी आज पाच वक्राकार दरवाजे उघडण्यात आले त्यामुळे दूधगंगा नदीला महापूर परिस्थिती निर्माण झाली आहे पुराचे पाणी वाढले तर भयावह परिस्थिती निर्माण होऊ शकते कोरोनाने गर्भगाळीत झालेल्या नागरिकांना आता पुराची धास्ती लागली आहे दुधगंगा नदीची पाणी पातळी सदलगाव विभागांतर पाचशे छत्तीस पॉइंट सहाशे साठ मिलीमीटर होती दुधगंगा नदीत तेत्तीस हजार दोनशे चौसष्ट क्युसेक्स पाणी आल्याने पुराची पाणी पातळी वाढली आहे पावसाने थोडी विश्रांती घेतली असली तरी देखील कोणत्याही क्षणी काळमवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग होऊ शकतो काळंबवाडी पानलोट क्षेत्रातून सध्या अकरा हजार सहाशे क्युसेक्स इतक्या मोठ्या प्रमाणात पावसाच्या पाण्याची आवक जलाशयात होत असल्याने हा विसर्ग सुरू करण्यात आला आहे